मुसलमानांच्या या फतव्यावर पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात. मुसलमानांना एक विनंती आहे की तुम्ही उद्याचा पाकिस्तान आपल्या भारताचा होऊ नका देऊ. नरेंद्र मोदी हे का पाहिजे तर देशाचा विकास ज्या पद्धतीने ज्या प्रमाणे होतो त्या ह्याच्याने आपल्याला नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे. काश्मीरमध्ये तिरंगा जो फडकवला आणि काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांना जो मोकळा श्वास घेता येतोय, दहशतवादी पाकिस्तानने सुद्धा ज्यांची दहशत आहे ती नरेंद्र मोदीची, म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी हवेत. आणि मी समस्त हिंदूंना तसंच समस्त भारतीयांना एक विनंती करतो की आपण नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी नरेंद्र मोदींना निवडून आणून देऊयात. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांच्या सगळ्या संघटना जेव्हा दहशतवादी हल्ले होतात, लोकांवरती हल्ले होतात, बॉम्बस्फोट होतात, त्यावेळेस हे पतवे काढत नाही ते सगळं थांबवण्यासाठी. परंतु आता बरोबर हे सगळे आलेले आहेत, यांना यांच्या पायाखालची सगळी जमीन सरकलेली आहे. मागच्या काळामध्ये पी एफ आयवर घातलेली दहशतवादी संघटना आहे, पी एफ आय त्यांच्यावर घातलेली बंदी असेल किंवा आत्तापर्यंत जे काही दहशतवाद्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. त्यामुळं माझं नाव लोकेश कोंडरे, मी हिंदू या प्रबोधन संघटनेचा कार्याध्यक्ष आहे. मी हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला हा माझा बाईट देतो आहे. मुसलमान हे पहिलेपासूनच एक गटा मतदान करतात, त्यांची ती सवयच आहे. फक्त आता सोशल मीडियामुळे आपल्याला ते कळायला लागलेलं आहे. आणि ते पण काय करतात, 90% मतदान एका पक्षाला करणार आणि 10% मतदान एका पक्षाला करणार. त्यामुळं आता हिंदुत्ववादी संघटना पण याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि हिंदुत्व संघटना त्यांना यांच्या भाषेतच उत्तर देणार. आता हिंदूंनी पण एक गट्टा मतदान करायला सुरुवात केलेली आहे आणि हे मतदान पण नरेंद्र मोदींनाच होणार. नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे आतंकवादाचा बिमोड केलेला आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज तुम्ही बघत असाल ना तर पाकिस्तानमधले आतंकवादी मारले जातात हे असं म्हणतात, त्याच्या मागे रॉचा हात आहे. पण हे कुणामुळे होते तर नरेंद्र मोदीमुळेच होते. तुम्ही जर बघितलं असाल की पहिले आपल्या काश्मीरमध्ये आपले दररोज बातम्या यायच्या की आपले सैनिक मारले गेले, आतंकवादी घुसले, 4 घुसले, 3 घुसले. आता उलटं झालेले, आता ते त्यांच्या देशामध्ये जाऊन त्यांच्याच त्यांनाच मारलं जाते. हा फरक